अभिनंदन सागर सागर शांत बसले I like you, I can't wait. A first time, a first day. You're so fine. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. मला ना आता एक प्रमोशनल शूट करायचं होतं ना, सो मी रिंग लाईट वगैरे लावली होती, मी ते एकदा काढून घेतो. अँड गाईज, अजून एक गुड न्यूज आहे की जो सागर आहे ना, माझ्या मामाचा मुलगा, त्याला मुलगी झाली आहे, तर तो गावाकडनं येतोय. जी ताई आहे ना ती इथंच ऍडमिट आहे, तर आम्ही आता सगळे ना त्या बाळालाच बघायला जातो. आणि बेबी गर्ल आली त्यांच्या घरी, आणि मला आहे ना तिने सकाळी 5:30 फोन केला. माझी इतकी हार्टबीट फास्ट झाली माहिती का, मला म्हटलं काय झालं काय नाही, म्हणजे असं आयडियाच नाही ना. मग त्यांनी सांगितलं अरे मुलगी झाली, मग हा मग मला झोप चांगली लागली, नाही तर माझी अशी धडधड मी जसा फोन हातात घेतला ना, आणि त्यांनी सगळ्यात पहिले फोन आपल्याला केला, म्हणून आता त्याच्या सोबत आपण तिथं जाऊ आणि जाताना जिलेबी घेऊन जाऊ. आणि मी ना आपल्या कमेंट वाचत होतो, तर इतके इंटरेस्टिंग कमेंट असताना आणि इतक्या फॅमिलीअर कमेंट असता, काही काही आता काल मी म्हटलं ना की आपली गाडी येणार आहे, त्यांनी तर समोर चिखल वगैरे, तर काही काही सबस्क्रायबर आपले काय म्हणे दादा आपण रोड बांधून घेऊ म्हणे आपली गाडी यायच्या पहिले. तर एवढ्या फॅमिलीअर आणि एवढ्या भारी भारी कमेंट असताना त्या कमेंट वाचून मलाच खरंच खूप भारी वाटतं की यार खरंच आपण खूप चांगलं कार्य करतोय या व्लॉगच्या थ्रू. आणि तुम्ही सुद्धा कमेंट करत चला आणि असंच प्रेम ठेवा कायम माझ्यावर. आणि ना आता आम्ही चाललोय ना त्या बाळाला बघायला, तर सागर मामी आमच्या वैशाली मामी मावशी मम्मी आम्ही सगळेच चाललोय, आणि जमलं तर आरोईला पण घेऊन जाऊ. मग काय करू, सागरला गाडी घ्यालो आणि बाकीचे आम्ही मोठ्या गाडीमध्ये जाऊ. आता चौ केलं होती ना तुम्ही, अर पोरीच लईच खुशी झाली वाटतं, पळतच आला काय का गाडी डायरेक्ट हवी तुडवली. आणि जिलेबी रे मामी जिलेबी अभिनंदन सागर, काय नाव ठेवायचं मग सागर फोन केला. अभिनंदन मामी आणि मामी पण लई खुश झाले असेल आता. काय नाव ठेवायचं मामी, आपल्या आजीच नाव ठेवून देऊ परत. मम्मी ना या ठिकाणी आता आमच्या मामीला जामून खाऊ घालते. मामी किती आनंद झाला तुम्हाला, मग लय लेट आले पण तरी पण तुम्ही मिरच्या विकून आले का, बरे बरे इथं पण काम एकमेकीच्या मांडीवर. तर गाईज फायनली आपण आता हॉस्पिटलमध्ये आलोय, आणि एवढं मोठं हॉस्पिटल आहे आणि खूप जास्त गर्दी असती, आता कुठून जायचं काय नाही, खूप सारं कन्फ्युजन आहे. कुठे बा बापरे बापरे, रिसलून घेतलं की नाही, मम्मीने घेतला आता तेव्हा. ती शांत बसली आता. मग कोमल बरं राहिलं का, तुला खायचं, हा बरं तिला पेढा. अभिनंदन त्याला खाऊ घाल सागरला, चालत ना मग ते माम ते आजीला पाठीमाग. तर इकडे ना सगळ्यांना पेढे खाऊ घालणं चालू आहे, बट जिलेबी आणायला पाहिजे होती ना रे, जिलेबी खाऊन कंबोर बी झाली असेल आता, लय जिलेबीला अजून अर्धा अर्धा करू आपण, हा खाऊ घाल रे आता दाखव मी खाऊ घालतो त्याला. अभिनंदन तिचे पप्पा आहे ना लय दांगुडा करतो, ध्यान त्याला वाटी लावून दिला आता. नको ना तिला फ्लॅश चमकल ना तिच्या डोळ्यावर, नको डुकल तिचे डोळे, तिच्या कपाळाला लाल लाल झालंय पण. आणि इथं लई गरमी फॅन नाही, इकडे पाहिजे होता थोडा. बघितलं का नीट बघून घे, घरी आल्यावर बदलले पाहिजे परत. चल म्हणूनच त्याला म्हणलं नीट बघून घे. फायनली आता आम्ही आलोय घरी हॉस्पिटल मधून, आणि सागर ना आज जाम खुश आहे, तर आज आम्ही घरी मस्तपैकी खिचडी करतोय, आणि हर्षद गेलाय ब्रेड आणण्यासाठी, तर ब्रेड वडे पण करणार आहे. काय म्हणतोय तू,
स्कूबी स्कूबी स्कूबिया नहीं है तर मम्मी ने नहीं तो मस्त भाई गालवा कर पता वाला पाव के ले निकाट इतने हाथ गेले के बाद ही वाला पाव घेतो बघा तसच का भारी मिरच्या पण तळले आता पाव वगैरे टाकू आणि वडा पाव खाऊ ए सागर घे ना काय आणले ले किती होला ज्ञान मामी मामी तर तळले दोन मिरच्या टाकून दिले अरे म्हणजे ते मीठ टाकलं तर माझी प्लेट एंडी तिकडे नाही ते मा घरी खूप वेळपर्यंत आराम केला आणि आता मी चाललोय शॉप वर कारण शॉप वर थोडंसं काम आलंय तर ऑर्डर वगैरे टाकायची आहे तर मी चाललोय शॉप वर सो बाय काहीतरी मस्त पैकी खायला करून ठेव किती करणार मी व्हॉट एव्हर इट मी वरती गाडीची चावी न्यायला आलो होतो ना स्कूबी बाकी हर्षद जवळ कशी झोपली मस्त पैकी बाय हर्षद तर एका भैयाने ना इतकं मस्त पेंटिंग करून आणली ना हे बघा ना मस्त आम्ही त्याला एक गिफ्ट पण दिलंय आपल्या शॉप कडून मस्त छत्रपती शिवाजी महाराज सह्याद्री नावामध्ये जॉईंट केलं एकदम भारी वाटतंय तू काढलंय शांत मस्त लहान भैयाने काढलं हा माझी इंस्टाग्राम आयडी आपलं युट्यूब चॅनल नेम पण लिहिलंय मस्त पन्नीत घालून ठेव याला म्हणजे पावसा पाण्याने खराब पण नाही होणार आपण कुठेतरी चिटकवू त्याला घे ना पन्नीत टाक ना त्याला पन्नीत टाक आणि चिकट टेप लाव त्याला कॉर्नरने आता आहे ना सह्याद्री मध्ये चालू आहे पार्टी तर खूप दिवस झाला आम्ही असं काहीच बाहेरचं खाल्लं नव्हतं सो स्प्राईट आणली आहे आणि कुरकुरेचे पॅकेट वगैरे आणले तर काही या ठिकाणी आता आम्ही शॉप वगैरे बंद केलंय आता रोहित पण चाललाय घरी बाय बाय रोहित जा आरामात आणि प्रवीण आम्ही सगळे चाललोय घरी चालू होत नाही बघ चालू करून किक मारू का थांब पेट्रोल नाही काय चेक करू चेक करू थांब स्कूबी तू दरवाजा उघडायला आली आणि पळून गेली डुबे ए कुठे गेली क्या कर रही उधर चुपके चुपके देख रही मम्मी सण आराम चालू वाटतं मस्त आता आम्ही घरी आलोय आणि या ठिकाणी खिचडी घेतली आहे आणि वडे तर गेले संपून खिचडीच खावला नाही हर्षद आहे ना आता स्कूबी सारखं चालवून दाखवणार असच मटकत मटकत येते बर का ती हे बंद कर ना हर्षद फॅन बंद कर ना हा लाजली ती कॅमेरा लावला क्लास आली नाही तिला आली आली आज अशी पळत नाही येते रे आज तिला भूक नाही आज तिचं टुंग फुगलेलं दोन तीन टाकू ग बस खूप खाल्लंय तिने आज लगे हे का आज खायना नाही चॉकलेट खाती बरं का ती मम्मी मग तिला आवडत पेड हल्ल आवडतो तिला स्कूबी पिंकी पॉंकी कर ना कलर एक चूज कर ब्ल्यू बी एल यू एक नंबर चूज कर एक नंबर चूज कर तिच्यातला ना रे तिच्यात जो येतो थ्री याचा प्लाझो एक नंबर चूज कर फाईव्ह फाईव्ह मध्ये आहे डोंकी आणि थ्री मध्ये आहे मॅम डोंकी मॅडम काय पिंकी पॉंकी पॉंकी दोन आरोग्य आले की नाही रे पिंकी पॉंकी करायचं तू सांग पिंकी पॉंकी तर म्हणतायचं सारखं पिंकी पॉंकी पिंकी पिंकी पॉंकी गेले तुटून पॉंकी अरे आर कलर पण करावा लागतो कलर एक नंबर एक कलर चॉईस कर दाखव इकडं तो हा कोणता ब्लॅक बी एल ए सी के एक नंबर चूज कर कोणते कोणते नंबर दिजा 7 4 3 8 8 8 आणि त्याच्या पुढे E I G H T याच्यातला एक नंबर चॉईस कर याच्यातला 2 8 आणि 2
एट मध्ये आहे नॉनसेन्स आणि कोणता गं टू टू मध्ये काय बेस्ट फ्रेंड नॉनसेन्स बेस्ट फ्रेंड तू नॉनसेन्स मी बेस्ट फ्रेंड बसली रखवाली पायरे कुठे गेली आज तिला खाल्लंय जास्त म्हणून ती खेळणार नाही आज आणि आज आम्ही सागरच्या मुलीसाठी लई मोठे नाव बघितले बट आम्हाला एक नाव काही भेटलं नाही तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये ना बेबी गर्ल साठी एखादं नाव सजेस्ट करा बेबी गर्ल साठी म्हणजे ती मोठी झालं असं सूट होईल असं नाव येणार आहे का उद्या वगैरे त्यासाठी त्याची तुझी साडे नऊ लागली करमत नसेल नाही आज थांबायचं जागरला स्कूबी अरे नको ना घुसली ती काय सण कशा झाली आता ओळ आता बेड ओळ स्कूबी हा आता स्कूबी हे स्कूबी पकड चल तुला नाही खायचं ऋषी आता बिलकुल थोडाच बर का आज खूप खाल्लंय तिने स्कूबी अरे स्कूबी ए स्कूबी चल स्कूबी जास्त लोक असले ना मग ती गोंधळून जाते कोणाकडे जायचंय नेमकं हे का ती वास घेत घेत ती येते कुठेतरी चालली अन्ना हा छोटासा टाक स्कूबी हे घे पेडा स्कूबी पेडा घे चल चल ठीक ऋषी तिने आता मी पण अर्धा टाकला हा आहे ना आपला जो नवीन स्टॉक आहे ना त्याचा थोडा रिअरेंज करायचं होतं आणि हातात चाकू ते कट करण्यासाठी पकड रिअरेंज करून ठेवून देऊ म्हटलं एकदा पावसा पाण्यात अँड गाईज मला ना थोडंसं ते मालाचं त्याचं काम होतं ते काम आता फिनिश झालंय आणि आता वेळ झाली आहे व्लॉग या ठिकाणी एंड करायची तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि एक छानसं नाव सागरच्या मुलीसाठी कमेंट सेक्शनमध्ये सजेस्ट करायला विसरू नका व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर नक्की करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय लव यू अँड टेक केअर